बकुळा झाली कोकिळा. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक रंगीबिरंगी पक्षी राहत होते. त्यात एक सुंदर पक्षीण होती. तिचे नाव बकुळा होते. तिच्या पंखांचा रंग सोनेरी होता. तिचे डोळे पाणीदार होते. ती खूप सुंदर दिसत होती. ती जेव्हा आकाशात उडत असे तेव्हा सर्व पक्षी व प्राणी देहभान हरपून तिच्याकडे पाहत असत. सर्व पक्षी व प्राण्यांना ती आवडत असे. ते तिच्यावर खूप प्रेम करत असत. तिच्याकडून चूक झाली तरी ते तिला काहीही बोलत नसत. या लाड व प्रेमामुळेच ती स्वतःला जंगलाची राणी समजू लागली. तिला आपल्या पंखांवर गर्व होता. ती कधीही निळ्या आकाशात उडायला जात असे. काही पक्ष्यांनी तिला आकाशात उंच न जाण्याचा सल्ला दिला, परंतु तिने त्यांचे ऐकले नाही. एक दिवस ती आकाशात खूप उंच गेली. आणखी उंच जाण्याची तिची इच्छा झाली. अचानक बकुळा ओरडली, आई ग, वाचवा वाचवा. सूर्याच्या प्रखर किरणांनी तिचे पंख भाजले होते. सोनेरी पंख काळे पडले होते. वेदनेने तळमळत ती एका वडाच्या झाडावर पडली. वडाच्या झाडाने तिची सेवा केली. काही दिवसांनंतर बकुळेला बरे वाटले. पण त्या दिवसापासून ती खूप उदास व दुःखी दिसू लागली. कारण तिचे सोनेरी पंख, तिचा सोनेरी रंग आता काळा पडला होता. तिला दुःखी असल्याचे पाहून वडाच्या झाडाने तिला समजावले की जगात रंग व रूपाला महत्व नाही. ज्याच्याकडे गुण असतात, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो, तोच सगळ्यांना आवडतो. त्या दिवसापासून बकुळा सगळ्यांशी गोड बोलायला लागली. बकुळा जंगलात झाडावर बसून कुहू 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 गाणे गाऊ लागली. सगळे प्राणी व पक्षी तिला कोकिळा म्हणू लागले. बकुळा आता कोकिळा झाली होती.